मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात विनायक मेटे यांच्या कारला अपघात झाला या अपघातानंतर मेटे यांची अपघातग्रस्त कार ही रसायनी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे फॉरेन्सिक पथकाकडून या कारची तपासणी करण्यात येते आणि याचाच आढावा घेतलेला आहे निलेश बुधावलेना आपण पाहूया नवी मुंबईतल्या रसायनी पोलीस ठाण्यामध्ये विनायक मेटेजी यांच्या ज्या गाडीचा अपघात गा झाला होता ती गाडी आणण्यात आलेली आहे समोर आपण गाडीची दृश्य पाहू शकता ज्या पद्धतीचा ॲक्सिडेंट होता किती भयानक पद्धतीचा हा ॲक्सिडेंट असावा अशा पद्धतीचं हे चित्र आपण आता पाहत आहोत या सर्व व्हिज्युअल्सवरूनच आपल्याला लक्षात येत असेल की ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये विनायक मेटे यांचा जागीच मृत्यू झाला अशा पद्धतीची माहिती आहे एक फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी देखील दाखल झालेली आहे फॉरेन्सिकच्या टीमच्या माध्यमातून पूर्णपणे गाडीच्या जी माहिती आहे ती घेण्यात येते कशा पद्धतीनं अपघात झाला असावा नेमकी त्यावेळीची परिस्थिती काय असावी असावी याची देखील माहिती घेण्यात येत आहे समोर जर पाहिलं तर ड्रायव्हर साईडच्या एअरबॅग जे आहेत ते आपल्याला ओपन झाल्याचे दिसतायत आहेत त्या मागच्या बाजूलाच विनायक मेठे डाव्या बाजूला बसले होते अशी देखील माहिती आहे ड्रायव्हरच्या शेजारी बॉडीगार्ड होतात आणि बॉडीगार्डच्या मागच्या बाजूला विनायक मेठे बसले होते अशी माहिती आहे लेन चेंज केल्यामुळे कदाचित हा अपघात झाला अशा पद्धतीची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते कोकण रेंजचे जे आय जे आहेत संजय मोहिते ते देखील आता रसायनी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत याच ठिकाणी जो ड्रायव्हर आहे एकनाथ कदम त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे त्याची के लिए आशा या ठिकाणी चौकशी सुरू आहेत अशा पद्धतीची माहिती आहे या अपघाताला नेमकं कारणीभूत कोण आहे ट्रकवाल्याची काही माहिती मिळते का अशा सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत यातली महत्वाची बाब अशी आहे की या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आहे समोर आपण पोलिसांचे व्हॅन देखील आपण पाहू शकतो त्या व्हॅनच्या माध्यमातून या ठिकाणी ही फॉरेन्सिकची टीम पोहोचली आणि त्यांना या ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे दुसरी महत्वाची बाब अशी आहे ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी देखील फॉरेन्सिकची टीम गेली होती अपघात नेमका कसा झाला कोणत्या दिशेनं गाड्या जात होत्या कशा पद्धतीनं त्यावेळेची परिस्थिती असावी अशा प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे जी विश्वसनीय सूत्रांची माहिती त्यानुसार त्या ठिकाणी डॉग स्कॉट देखील दाखल झालं होतं आणि त्या माध्यमातून देखील काही गोष्टी त्या ठिकाणी मिळतात का याची माहिती घेण्यात आली होती सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी संजय कोकण कोकणचे आई जे आहेत ते आहेत आणि ते एकनाथ कदम यांच्या चौकशीसाठी या ठिकाणी पोहोचले अशी माहिती आहे काही वेळामध्येच नेमकं अपघाताचं कारण आहे हे देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे कॅमेरामन अरविंद वार्गे सिलेश मुले एबीपी माझा रसायनी नवी मुंबई माझा उघडा डोळे बघा नीट